अक्षय तृतीयेशी खानदेशाचं नातं जसं आखाजीच्या उत्सवामुळे आहे तसंच ते सोन्यामुळेही आहे. अक्षय तृतीयेला सोन्याची खरेदी करण्याची जुनी परंपरा. राज्यातला सर्वात मोठा सराफ बाजार या सणाला ग्राहकांच्या स्वागतासाठी उत्सुक असतो. अक्षय तृतीयेला सोन्याच्या खरेदीला विशेष महत्व असतं. सोनं खरेदी म्हटली की डोळ्यासमोर येतो तो महाराष्ट्रातला सर्वात मोठा सराफा बाजार अर्थात जळगाव. जळगावात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडते. गिरणा तापी नदीकाठी वसलेल्या या गावामध्ये केळीच्या बारमाही शेतीमुळे सुबत्ताही आहे. त्यामुळे आखाजीच्या सणाला सोनं खरेदी करण्याची जुनी परंपरा इथं आजही कायम आहे. 24 कॅरेट म्हणजे शुद्ध मुलायम सोनं ही जळगावच्या बाजाराची जुनी ओळख. जलगाव मार्केटचं नाम सोन्याच्या बाजारात फार चांगलं आहे. कारण काय आहे, जलगाव मार्केटमध्ये आपण 99-50 शुद्धताचे बंगडी, पाटली, चेन, चपलार, गोप, वेडणी विकतो. या वस्तूमध्ये माणसानं काम झालं की लगेच विकता येतं. या हिशोबानं मार्केटचं नाव चांगलं राहिलेलं आहे. पूर्वी ठराविक कुटुंबच या व्यवसायात होती, मात्र जशी मागणी वाढली तसतसा व्यवसायही वाढला. आज घडीला 110 पेक्षा जास्त सराफा व्यावसायिक इथं आहेत. ग्राहकांचा सोनं खरेदीचा कलही बदललाय. दागिन्यांबरोबरच गुंतवणूक म्हणूनही आता सोनं खरेदी केली जाते. मी जसं की नेकलेस, बांगड्या, राणीहार, कानातले असं सर्व विविध गोष्टी बघितल्या आणि मला त्या आवडल्या आणि खूप उत्तम प्रकारचे डिझाईन आहे इथं. आम्ही बुलढाणा जिल्ह्यातून मलकापूरवरून इथे खरेदी करायला आलेलो आहोत, कारण हे खूप जुनं दुकान आहे. अक्षय तृतीया म्हणून या निमित्ताने इथे नवीन खरेदी, लग्न वगैरे, सण समारंभ वगैरे असले की आम्ही इथे खरेदी करायला येतो. 1996 पासून मी इथे सोनं घेते. लग्नाचं सोनं पण माझ्या इथेच झालेलं आहे. शुद्धतेबरोबरच आकर्षक नक्षीकाम ही देखील जळगावच्या दागिन्यांची ओळख बनली आहे. नक्षीकाम करणारे 10,000 पेक्षा जास्त कारागीर जळगावात आहेत. यातून कोट्यवधींचा व्यवसाय शहरामध्ये फुललाय. लाखोंची रोजगार निर्मिती होते. जळगावचा सराफ व्यवसाय असा अक्षय राहणार आहे. विकास बदाणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जळगाव. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.